सध्या महाराष्ट्रभर एक फोटो व्हायरल होत आहे आणि तो म्हणजे या पोस्टर बॉयचा. त्याचं कारणही तसंच आहे. सध्या देशभरात पॅन कार्ड आधारशी लिंक करा, ते पण 1000 रुपये भरून, नाहीतर तुमचं बँक खातं आणि इतर व्यवहारांवर गदा येणार. या धोरणामुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करा नाहीतर उपाशी रहा, पण आम्हाला शासनाला 1000 रुपये लिंक करायची फी भरा. अशा प्रकारे मनाला वाटेल तसे कायदे काढून गोर गरिबांचे पैसे लुटून तिजोरी भरायचे काम सध्या सुरू आहेत, अशीच तीव्र जनभावना पाहायला मिळत आहे. आणि याविषयी महाराष्ट्रात पोस्टर बॉय म्हणून प्रसिद्ध असलेले चेतन यांनी आवाज उठवला आहे. यांनी आपल्या अनोख्या शैलीत पोस्टर दाखवत सरकारला थेट सवाल विचारलाय. खरं तर आयकर विभागाने याबाबत जनजागृती केली पाहिजे. सर्वसामान्यांपर्यंत या गोष्टीची माहितीच नाही. कितीही डिजिटल मनीचा गोंगाट घातला तरी गावखेड्यातील लोकांना डिजिटल व्यवहार करणे जमत नाही. आपल्या देशाची लोकसंख्या 150 कोटी इतकी आहे, त्यातील आतापर्यंत फक्त 50 कोटी लोकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याचे समजते. म्हणजे अजून भारतात 100 कोटी लोक बाकी आहेत. विचार करा, एका व्यक्तीकडून 1000 रुपये आकारण्यात येत आहेत, मग 100 कोटी जनता गुणिले 1000 रुपये म्हणजे सरकारला 1,00,000 कोटी रुपये म्हणजे 100 बिलियन यातून मिळणार आहेत. आणि यामुळे आता सामान्य जनतेमध्ये अनेक संभ्रम निर्माण होत आहेत. प्रथम तर हा जो विषय आम्ही हातात घेतलाय तो प्रत्येक सामान्य माणसांचा विषय आहे, कारण आता हे जे नवीन ट्रेंड चालू झालाय सरकारचा दंड वसुलीचा आधार कार्ड पॅन कार्डच्या विषयावरती, तर मला असं वाटतं हा विषय कुठेतरी चुकीचा आहे. प्रत्येक सामान्य माणसाला त्रास होतो, तर कुठेतरी लक्ष द्यावं सरकारने. सरकारला हीच विनंती आहे की जे आधार कार्ड पॅन कार्ड बिलिंगसाठी जे दंड वसुलत आहेत ते एक प्रकारे चुकीची गोष्ट आहे. खूप लोकांना हे माहीत नाही की हे कुठे जाऊन करावं लिंक. खूप लोक बँकेत जाऊन हे लिंक करतात, पण हे बँकेमध्ये खूप आधीही बंद झालेलं आहे. आणि बँकवाले बोलतात की सामान्य माणसांना की तुम्ही बाहेर जाऊन हे लिंक करा, आणि जे तुम्ही दंड वसुलत आहात 1000 रुपये 500 रुपये हे सामान्य माणसांसाठी तुम्ही निःशुल्क करावं हीच आमची विनंती आहे. कारण साधारण पाहिलं तर प्रत्येक माणूस जो सामान्य माणूस आहे तो रोजंदारीवरती काम करतो 100 रुपये 200 रुपये, तर त्याला या गोष्टी पॉसिबल नाही आहेत की तो 1000 रुपये भरू शकतो 500 रुपये भरू शकतो. तर मला असं वाटतं कुठेतरी विचार केला पाहिजे या गोष्टींवरती, कारण सगळ्यांकडेच मोबाईल्स नाही आहेत, त्यांच्याकडे सुविधा नाही आहेत या सगळ्या गोष्टी. काही लोकांना तर माहिती पण नाही या विषयाबद्दल की नक्की हे काय चालू आहे, तर कुठेतरी थोडाफार विचार केला पाहिजे सरकारने. सरकारला आम्ही हीच विनंती करतो की जे दंड तुम्ही दिले घेतले आहेत आधी मार्चपासून ते तुम्ही लोकांना परत करावे, आणि याच्यावरचा जो दंड आहे तो निःशुल्क करावा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.